आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणाचे नाव आहे तुळशी वृंदावन. हे ठिकाण पंढरपुरात असून पंढरपूर रेल्वे स्थानकापासून 5 मिनिटे तर विठ्ठल मंदिरापासून 25 मिनिटे तर एसटी स्टँडपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुळशी वृंदावनामध्ये संतांच्या मूर्त्या तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या चित्ररूपाने भिंतीवर रेखाटल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने तुळशी वृंदावनाची निर्मिती करण्यात आली आहे. चला तर मग या उद्यानाबरोबरच या संतांची देखील माहिती घेऊया. नाथ महाराजांचा जन्म पैठण येथील सूर्यनारायण व रुक्मिणी यांच्या घरी 1533 साली झाला. मात्र आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ मिळाला नाही. त्यांचे पालन पोषण त्यांचे आजी आजोबा चक्रनारायण व सरस्वती यांनी केले. आपल्या वडिलांकडेच शिष्यत्व पत्करून हरीने ज्ञान मिळवले व पुढे हरिपंडित झाला. 26 फेब्रुवारी 1599 फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी एकनाथांनी समाधी घेतली. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणूनही ओळखला जातो. नाथांची समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पादुका नित्य नेमाने आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास हरिपंडितांनी सुरुवात केली. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात असणाऱ्या नरसी बामणी येथील शिंपीकाम करणारे नामाशेट्टी रेळेकर व त्यांच्या पत्नी गोणाई यांच्या घरी नामदेवांचा जन्म झाला. मात्र त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत तसेच पहिले संत चरित्रकार व आत्मकथाकार म्हणूनही ओळखले जातात. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पार पंजाब प्रांतापर्यंत नेणारे ते आद्य प्रचारक होते. पंढरपूरला येणारे भक्तगण व साधू संत यांच्या पावलांचा स्पर्श व्हावा म्हणून मुख्य विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी प्रथम पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. या पायरीलाच नामदेवांची पायरी असे आदरपूर्वक संबोधले जाते. या उद्यानाच्या पूर्व दिशेला विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती उभारण्यात आलेली आहे. या मूर्तीची उंची 25 फूट असून ती सुबक व आकर्षक आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपले काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावे या उद्देशाने यमाई तलावाच्या परिसरात या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. संत जनाबाई यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला. त्यांचे वडील दामा व आई करुडा हे दोघेही विठ्ठल भक्त होते. संत नामदेव महाराज व संत जनाबाई विठ्ठलाची निस्सीम भक्ती करत असत. त्यांची ही ख्याती ऐकून काशीचे कबीर महाराज त्यांच्या भेटीसाठी पंढरपूर येथे आले. नेमक्या त्याच वेळी जनाबाई गोपाळपूर येथे गोऱ्या थापण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा कबीर महाराज त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेले तेव्हा जनाबाई गोऱ्या थापण्यावरून दुसऱ्या एका बाई बरोबर भांडत होत्या व ज्या गोवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या गोवऱ्या माझ्या असं ठामपणे त्या बाईला सांगत होत्या. ते ऐकून कबीर महाराज यांना फार आश्चर्य वाटले व कुतूहलाने त्यांनी त्यातील एक गोरी आपल्या कानाला लावली तर खरोखरच त्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. जनाबाई यांच्या या निसीम विठ्ठल भक्तीसमोर कबीर महाराज अगदी नतमस्तक झाले. इसवी सन 15व्या शतकामध्ये पंढरपूर पासून जवळच असणाऱ्या मंगळवेढा या गावी कानोपात्रा यांचा जन्म झाला. गणिका श्यामा हिची कानोपात्रा एकुलती एक कन्या. नृत्य गायन व सौंदर्याने रिझवणे अशा विपरीत व्यवसायात असूनही कानोपात्रा मात्र सतत आपल्या आराध्य देवताचे म्हणजेच विठ्ठलाचे नामस्मरण करीत असे. बिदरच्या बादशहाने कानोपात्राला मागणी घातल्याने
अधिकाऱ्यांना हुकूम दिला की त्यांनी मंदिरामधून कान्होपात्राला ताबडतोब बाहेर काढून त्याच्या हवाली करावे, अन्यथा मंदिर उद्ध्वस्त केले जाईल. अनेक भाविकांचे परमदैवत असणारे विठ्ठल मंदिर आपल्यामुळे पाडले जाणार ही कल्पना देखील कान्होपात्राला सहन होऊ शकत नव्हती. ती ताबडतोब बाहेर येऊन यवन सैन्याच्या सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. तिने एकदा मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी मागितली. मंदिरामध्ये विठ्ठलाच्या चरणावर माथा ठेवून कान्होपात्रा व्याकुळ होऊन आर्तपणे विठ्ठलाला आळवू लागली. व पुढील काही क्षणातच विठ्ठलाच्या या परमभक्त स्त्रीने त्याच जागी देवाच्या चरणावर आपले प्राण सोडले. या उद्यानातील एक आकर्षण आहे श्रीयंत्राची रचना. समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या या यंत्राची प्रतिकृती तुळशी वृंदावनामध्ये करण्यात आली आहे. या यंत्राच्या त्रिकोणामध्ये शोभिवंत फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण या गावातील सावतामाळी वारकरी संप्रदायामधील एक ज्येष्ठ व श्रेष्ठ संतकवी होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. आपल्या मळामध्ये काम करीत असताना देखील विठ्ठल नामाचा जप सतत त्यांच्या मुखी असे. कर्मे इशु भजावा म्हणजेच आपल्या कर्तव्यातून व कर्मामधून परमेश्वर मिळवावा असे ते म्हणत. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत, मात्र स्वतः देव विठोबा त्यांच्या भेटीस आला. आजही ही प्रथा कायम आहे. वर्षातून एकदा पंढरपूरहून विठ्ठलाची पालखी संत सावता महाराजांच्या भेटीस त्यांच्या अरण या गावी येते. 1295 मध्ये आषाढ वद चतुर्दशीच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. श्री संत ज्ञानेश्वर यांचा जन्म शके 1197 युवा नाम संवत्सर श्रावण वद्य अष्टमी गुरुवार रोजी सन 1275 मध्ये झाला. पैठण मधील आपेगाव हे त्यांचे मूळ गाव. रखमाई व विठ्ठलपंत कुलकर्णी हे आई वडील व निवृत्ती सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या लहान वयातच अलौकिक अशा ग्रंथांची निर्मिती केली. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंग गाथा व हरिपाठ हे ग्रंथ त्यांनी प्राकृत मराठी भाषेत व जनसामान्य लोकांना देखील अगदी सहजपणे समजेल अशा सहज व रसाळ भाषेत लिहिले. पुण्याजवळील आळंदी या ठिकाणी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 मध्ये संजीवन समाधी घेतली. या क्षेत्राला देवाची आळंदी असेही संबोधले जाते. पंढरीचा पांडुरंग हा कृष्णाचा अवतार समजला जातो. कृष्णाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती म्हणजे तुळस. पांडुरंगाला ही तुळशीची माळ आवर्जून घातली जाते. या उद्यानामध्ये भारतामध्ये सापडणाऱ्या 8 प्रकारच्या तुळशीची लागवड करण्यात आली आहे. पंढरपुराच्या वैभवात भर घालणाऱ्या तुळशी वृंदावनास एकदा अवश्य भेट द्या.